रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये राधाई ही सौंदर्याच्या घरी येते तेव्हा राधाई सौंदर्याला म्हणते की आपण हो हो। आता श्वेताचे डोहाळे जेवण करूयात का तेव्हा सौंदर्या म्हणते हो आपण ते करणारच आहोत तर सौंदर्या म्हणते आता दीपासुद्धा इथेच आहे आणि सर्व ॲडिशनल गोष्टी ह्या वेळेतच मॅनेज झाल्या पाहिजेत तेव्हा आत्ताच आपण श्वेताच्या डोहाळे जेवणाची तयारी करू तर दीपा म्हणते हो आपण घरीच आता श्वेताचे डोहाळे जेवून करूया आणि म्हणते राधाई तू एकदा श्वेताला विचारून घे बरं तेव्हा राधाई म्हणते हो मी विचारते तिला तर इकडे राधाई श्वेताकडे येत श्वेताचे चेपू लागते तेव्हा श्वेता म्हणते ते आज माझ्यासाठी काही नाही आणलं ग फक्त मुलींसाठीच गाजराचा हलवा का तेव्हा राधाई म्हणते असं कसं होईल ग श्वेता तर श्वेता म्हणते अगं तुझी मुलगी प्रेग्नंट आहे तेव्हा तिचे लाड करायची सोडून तू फक्त तिला त्रास देते आणि तिच्या तक्रारीच करते तेव्हा राधाई म्हणते तसं नाही गं श्वेता तर राधाई म्हणते अगं आपण ना तुझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम इथेच करूया तेव्हा श्वेता म्हणते नको ना गं आई आपण आपल्या घरी करू तर राधाई म्हणते अगं आपलं घर खूप छोटं आहे आणि एवढे सगळे पाहुणे आपल्या घरात मावणार नाहीत ना तेवढ्यात श्वेता काहीतरी विचार करून लगेचच म्हणते हो आपण इथेच करू आणि म्हणते की मला गाजराचा हलवा आण मला खूप आवडतोय तर लगेचच राधाई गाजराचा हलवा आणायला बाहेर जाते तर श्वेता म्हणते मामा तू मला खूप भारी आयडिया दिली आणि आता मी डोहाळे जेवण कसे गाजवते आणि दीपाला कसे घालवते तू बघतच राहा तर इकडे दीपिका आणि कार्तिकी आई आई असे ओरडत दीपाकडे येतात आणि दीपाला म्हणतात की अगं आई ते श्वेता आंटीचे डोहाळे जेवण आहे ना ते काय असतं ग तर दीपा म्हणते अगं त्या श्वेता आंटीला ना बाळ होणार आहे म्हणून आपण तिचे डोहाळे जेवण घालणार आहोत समजलं का तुम्हाला तर दीपा म्हणते अगं ज्या बाईला बाळ होणार असतं ना तिच्यासाठी आवडीचे पदार्थ करून तिला खायला घालतात आणि तिला आनंद देतात तर लगेचच दीपिका आणि कार्तिके म्हणतात आई तुझं डोहाळे जेवण केलं होतं ना आणि कसं झालं होतं ते तेव्हा दीपाला कार्तिकने तिच्या डोहाळे जेवणात घातलेल्या गोंधळ आठवतो आणि दीपाही तोंड पाडते तर त्यावेळेस दीपाने कार्तिकला म्हटलेले असते की माझ्या पोटात जे बाळ आहे त्यांचे वडील कोण आहेत ते मग ते तरी सांग तेव्हा कार्तिक मोठ्याने म्हणतो सुजय तेव्हा ते ऐकून ते ते दीपाला मोठा धक्का बसतो तर दीपाच्या डोळ्यात टचकन पाणी येते तेव्हा दीपिका दीपाचे डोळे पुसत म्हणते अगं आई तुझ्या डोळ्यात का पाणी आलं तेव्हा दीपा म्हणते अगं मला जुन्या आठवणी आठवल्या म्हणून पाणी आलं त्यानंतर दीपिका दीपाला म्हणते की आई आता डॅडा आल्यानंतर आम्ही त्याला खूप मोठे सरप्राईज देणार आहोत तर इकडे कार्तिक घरी येऊन त्याचे डोके धरून बसलेला असतो तेवढ्या दीपिका आणि कार्तिकी त्यांच्या डोक्यावरती टॉवेल घेऊन तिथे येतात आणि कार्तिक समोर उभा राहत कार्तिकला जोराने घाबरवतात आणि लगेचच डॅडा घाबरला असे म्हणत ओरडू लागतात तर कार्तिक म्हणतो हे काय चाललंय तर दीपिका म्हणते आई आमचं सरप्राईज एकदम सक्सेसफुल झालंय तेवढ्या दीपा तिथे येते तर दीपिका म्हणते डॅडा चल बरं आता आपण एक खेळ खेळूया तर कार्तिक म्हणतो मी खूप दमलोय गं दीपिका तेव्हा दीपिका म्हणते म्हणून तर म्हणते मग तुला खूप एनर्जी येईल तर दीपिका म्हणते डॅडा आपण आवम्या हा हा गेम खेळणार आहोत तेव्हा कार्तिक म्हणतो म्हणजे काय तर दीपिका म्हणते कार्तिकी चला आपण डॅडाला तो गेम कसा खेळायचा हे शिकवून दाखवू तर दीपिका आणि कार्तिकी टाळ्या वाजून कार्तिक आणि दीपाला तो गेम समजावून सांगतात आणि म्हणतात चला आता आपण खेळू तेव्हा कार्तिक म्हणतो मला जमेल की नाही ही मी खात्री नाही सांगू नाही शकत पण मी ट्राय करतो त्यानंतर दीपा कार्तिक दीपिका कार्तिकीसोबत गेम खेळतात तर गेम खेळत असतानाच सर्वजणांना तिथे झोप लागते तर दीपा दीपिका कार्तिकीसोबत कार्तिकच्याच बेडवर झोपते त्यानंतर रात्री कार्तिकला जाग येते तर कार्तिक हा दीपा आणि दीपिका कार्तिकीकडे बघतो आणि त्यांच्या अंगावरती कंबल टाकतो आणि तेथून उठून जाऊ लागणार एवढ्यात दीपा झोपेतच तिचा हात कार्तिकच्या कार्तिक हातावरती ठेवते थे तर कार्तिक प्रेमाने दीपाकडे बघू लागतो आणि कार्तिकला दीपा आणि त्याच्या प्रेमाचे क्षण आठवतात तर दीपा आणि त्याच्या लग्नातले प्रेमाचे क्षण आठवत कार्तिक हा त्यामध्ये हरवून गेलेला असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपाला सकाळी जाग येते तर तेवढ्यातच श्वेताही दीपाच्या रूममध्ये येत दीपाला म्हणते गुड मॉर्निंग तेव्हा दीपा ही, ही लगेचच उठून श्वेताकडे येते तर श्वेता दीपाला म्हणते झाली का झोप आणि आज तू तु तुझ्या तु तु रूममध्ये नाही झोपलीस ग म्हणजे दुसऱ्याच्या रूममध्ये चांगली झोप लागली असेल ना तुला तर श्वेता म्हणते आता तू आयशाला या घरातून हाकललंस आणि कार्तिकच्या रूममध्ये झोपायची जागा घेतलीस आता पुढे काय पाऊल उचलणार आहेस तू तेव्हा दीपा म्हणते श्वेता गप्प राहा तर दीपा म्हणते की मी रात्री मुलींबरोबर खेळत होते तेव्हा कसा डोळा लागला ते समजले नाही जेव्हा श्वेता म्हणते अगं त्या लहान मुली आहे पण दीपा तुझं काय तेवढ्यात कार्तिक तिथे येतो तर कार्तिक म्हणतो अजून मुली उठल्या नाहीत का तेव्हा श्वेता म्हणते नाही उठल्या आणि तुम्ही दोघे मिळून उठवा हां मी आलेच असे म्हणत श्वेता तेथून निघून जाते तर कार्तिक म्हणतो काय झालं दीपा तेव्हा दीपा म्हणते की अरे कार्तिक रात्री चुकून माझा तिथे डोळा लागला आणि मी झोपले त्याबद्दल स्वारिया तेव्हा कार्तिक म्हणतो इट्स ओके आणि म्हणतो श्वेता काही त्यावरून तुला बोलली का तर दीपा लगेचच काहीही न बोलता म्हणते मी मुलींना उठवते तेवढ्या सौंदर्या तिथे ते म्हणते अगं दीपा सर्वांना इन्व्हिटेशन दिलं आहे ना तर लगेचच दीपिका कार्तिकी उठून बसतात तर सौंदर्या त्यांना गुड मॉर्निंग करते तेव्हा दीपिका कार्तिकी म्हणतात की आज श्वेता आंटीचे डोहाळे जेवण आहे ना म्हणून आम्ही शाळेला दांडी मारतो तर सौंदर्या म्हणते ब्युटिफुल तेव्हा दीपा म्हणते अजिबात नाही आ तेवढ्यात कार्तिक तिथे म्हणतो अगं दीपा जाऊ दे ना एक दिवस स्कूलला दांडी मारली तर काय फरक पडतो तेव्हा दीपिका म्हणते काहीच नाही डॅडा तेव्हा दीपा म्हणते काहीच कसं नाही तर सौंदर्यासुद्धा म्हणते की आज अजिबात शाळेत जायचे नाही तेव्हा दीपिका आणि कार्तिकी खुश होऊन सौंदर्याला मिठी मारतात तर त्यांचा तो आनंद बघून कार्तिक म्हणतो चला मी आता हॉस्पिटलला निघतो असे म्हणत कार्तिक तेथून निघून जातो नंतर इकडे ही श्वेता आयशाला फोन करते आणि आयशाला म्हणते की रात्री दीपा ही कार्तिकच्याच रूममध्ये झोपली होती आणि सकाळी मी तिला कार्तिकच्या रूममधून उठवलंय तेव्हा ती ते ऐकून आयशाला मोठा धक्का बसतो आणि आयशा श्वेताला म्हणते तू हे काय सांगते श्वेता तेव्हा श्वेता म्हणते मी जे सांगते ते नीट ऐक तू इथून गेल्यानंतर त्या दीपाला खूप माज आलाय पण त्या दीपाला हे माहीत नाही की तिचा शत्रू या घरात अजूनही आहे तर आयशा म्हणते अगं तू काय बोलते माला नहीं। दिपा ते मला समजत नाही म्हणजे दीपा कार्तिकच्या रूममध्ये राहायला गेली का तेव्हा श्वेता म्हणते ते मला माहीत नाही तर श्वेता म्हणते तू या विषयावरती क्लिअर कट कार्तिकशी बोलून घे तर आयशा म्हणते अगं तो कार्तिक फोन उचलत नाही आहे आणि त्याला स्पेस हवी असल्याचे सांगतोय तो आत्ता मला तर श्वेता म्हणते अगं तू एक काम कर आज माझे डोहाळे जेवण आहे तेव्हा दीपाला मी इकडे अडकवते आणि कार्तिक तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा तू कार्तिकची भेट घेऊन कार्तिकला कन्व्हिन्स कर आणि त्याला सर्व क्लिअर कट समजून सांग तर श्वेता म्हणते तू इतक्या वर्षाची कार्तिकमधली इन्व्हेस्टमेंट डेड होऊ देऊ नकोस असे म्हणत श्वेता फोन कट करते इकडे श्वेताच्या डोहाळे जेवणाची दीपा जय्यत तयारी करते तेव्हा सौंदर्या ती तयारी बघून खूप खुश होते तर सौंदर्य म्हणते खूप ब्युटिफुल सजावट झाली आणि म्हणते हे बघून मला ना तुझं डोहाळे जेवण आठवलं दीपा तेव्हा नकळतपणे सौंदर्याच्या तोंडातून पडलेल्या शब्दाने सौंदर्य आणि दीपा खूप आवाक होतात तर कार्तिकने दीपाच्या डोहाळे जेवणात जे सत्य सांगितलं होतं ते सर्व सौंदर्याला आठवते त्यानंतर इकडे श्वेता दीपाकडे येते आणि दीपाला म्हणते की श्वेता माझ्या डोहाळी जेवणामध्ये मला तू नको आहे तेव्हा दीपा ही, ही लगेचच त्या घरातून निघून जाते तर इकडे दीपिका आणि कार्तिकी कार्तिकला फोन करून म्हणतात की अरे आई घरामध्ये नाही ती कुठेतरी निघून गेली आहे तर इकडे सौंदर्य श्वेताला सांगते की जोपर्यंत दीपा या घरात येत नाही तोपर्यंत मला डोहाळी जेवणाला सुरुवात करायची नाही आहे तर दीपा तिकडे रस्त्याने जात असताना एक गुंड दीपाच्या पाठला करून दीपाला पट पकडतो आणि दीपाची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यात कार्तिक हा त्याच्या गाडीतून तिथे येतो आणि दीपाला बघतो तेव्हा तो गुंड दीपाला झटापट करताना बघितल्यानंतर कार्तिक लगेचच त्या गुंडाला येऊन बदडू लागतो आणि तो, तो गुंड कार्तिकला म्हणतो ही कोण लागते तुझी तेव्हा कार्तिक म्हणतो बायको आहे ती माझी तेव्हा ते ऐकून ते तो गुंड आवाक होऊन तेथून पळून जातो तर आता कार्तिकने दीपाचा बायको म्हणून स्वीकार केला आहे आणि दीपा ही त्याची बायको असल्याचे ठणकावून सांगितले आहे तर आता कार्तिक दीपाला कसे घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि रंगम आजा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा